हनुमानाचं जन्मस्थान नाशकातलं अंजनेरी नव्हे तर किष्किंधा आहे असा दावा मठाधिपती गोविंदानंद सरस्वतींनी केला. गोविंदानंद यांच्या विरोधात नाशकातल्या साधू आणि अंजनेरीचे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. संपूर्ण रामायण में इथे हनुमानजी का जन्म त्र्यंबकेश्वर नासिक की पास अंजनेरी करके एक वाक्य में एक भी नहीं प्रमाण तो होना है ना. इधर रामायण में दिखा दीजिए, हम यही मान लेता है, रथ को यही छोड़कर चले जाएंगे. हमें कर्नाटकातल्या हम्पी जवळच्या किष्किंधाच्या मठाधिपतींनी हनुमानाची जन्मभूमी हम्पी असल्याचा दावा केला आणि इकडे नाशकातल्या अंजनेरीच्या पायथ्याला संत महंत भडकले. गोविंदानंद यांनी हनुमानाच्या मंदिर उभारणीच्या निमित्ताने भारत भ्रमण यात्रेसाठी तयार केलेला रथ आज त्र्यंबकेश्वरातून नाशिकच्या दिशेने जाणार होता. हाच रथ हडवण्याचा प्रयत्न अंजनेरीचे ग्रामस्थ करणार होते. की एक बाहेरून कोणीतरी साधू येतोय आणि हनुमंतराच्या जन्मभूमीचा अपप्रचार तो करतोय, तर त्याचा रथ जो फिरतोय तो रथ आम्ही इथून जाऊ देणार नाहीये. आपल्याकडे पुरावे आहे, पुरावे त्या कोर्टामध्ये हजर करू सर. जब सिद्ध आहे जन्मभूमी आहे तो सिद्ध को और सिद्ध करणे कोई जरूरत नाही. पण दुसरीकडे गोविंदानंद मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरोधात नोटीसही बजावली आहे, त्यामुळे त्यांना आड मार्गाने नाशिकच्या दिशेने रवाना व्हावं लागलं. खल हमें खुद ही जगतगुरु शंकराचार्य जो धार्मिक निर्णय लेना है तो हमने ये देना चाहिए, आपने ये देना चाहिए. कोर्ट को भी अधिकार नहीं है धार्मिक विषयों में घुसने के लिए, ये भी याद रख लीजिए. धार्मिक निर्णय है, चाहे तो सिविल डिस्प्यूट में जा सकता है, ये धार्मिक निर्णय है. धार्मिक निर्णय में सनातन धर्म में धर्माचार्य हैं, सर्वश्रेष्ठ हैं जगतगुरु शंकराचार्य हैं. और ये महाराष्ट्र गुजरात पड़ता है, जगतगुरु शंकराचार्य प्रातस्मरणीय स्वरूपानंद महाराज जी की द्वारका शारदा पीठ, उसके पास जाकर हमें संपूर्ण 20 दिन तक चर्चा किया, तब गुरुजी जो निर्णय दिया वो हम कल प्रकटित करने वाले. खरं तर देशातल्या 9 ठिकाणी हनुमान जन्माच्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातलं पहिलं ठिकाण आहे कर्नाटकातल्या किष्किंधा मधला अंजनेरी पर्वत, कर्नाटकातला गोकर्ण, महाराष्ट्रातला अंजनेरी पर्वत, आंध्र प्रदेश मधला तिरुपती पर्वत, गुजरात मधील डांग, हरियाणातल्या कर्नाल मधील कैथल, झारखंड मधील गुमला, राजस्थानच्या चुरू मधील सुजानगड आणि उत्तराखंड मधील देहरादून यांचा समावेश आहे. पण अंजनेरी हे वास्तवाच्या जवळ जाणार आहे कारण इथे अंजनी मातेचं मंदिर आहे. शबरीचं मंदिर आहे. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याला हनुमानाच्या पायाच्या आकाराचा तलाव आहे. पदोपदी रामायणकालीन खुणा तर दिसतातच, शिवाय आख्यायिकांमधून हनुमान जन्माचे दाखलेही मिळतात. बरं, फक्त आख्यायिकाच नव्हे तर सरकारी गॅझेटियरमध्येही नाशिक जवळच्या अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थान असल्याचा उल्लेख आहे. हे आव्हान साधू महात्म्याला सोबत नाही, हा जो गर्व आणि अहंकार त्याच्यामध्ये आलेला आहे त्याचं गर्वहरण उद्या मी करणार आहे. आपण हे सगळे पुरावे उद्या तिथे सिद्ध करणार दाखवणार? 100% हे पुरावे आपण दाखवणार ना. मी तर फेसबुकवर पोस्ट टाकून ट्विट करून सांगितलंय का हे सरकारी प्रमाण जे माझ्याकडे आहे ते मी दाखवणार. पण माझं तेवढंच म्हणणं आहे की त्यांनी तथ्यावर बोलावं, सरकारी पुराव्याच्या आधारावर बोलावं. आणि ते कर्नाटक आणि किष्किंधाचं जे भूषण करत आहे ना, मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने साधा उल्लेख सुद्धा केलेला नाही त्याच्यात, अंजनेरीचा उल्लेख केलाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, तर आम्हाला काय सांगता नाशिककरांना? जाऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगा ना. त्यामुळे आता किष्किंधा मठाधिपतींनी उगीच वाद वाढवण्यापेक्षा इथून काळता पाय घेण्याची गरज आहे. कारण अंजनेरी वासियांमध्ये साक्षात मारुती राय संचारले तर काय होईल हे सांगता येणार नाही. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.